असं वाटतं गेले अनेक वर्ष आम्ही शिवतीर्थावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठी जात होतो, पण तुम्ही 2 दिवसापूर्वी जी दसरा मेळावा झाला आणि त्यात जे भाष्य करण्यात आलं, एका 1.5 वर्षाच्या मुलावरती टीका करण्यात आली, त्यासाठी मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि मुख्यमंत्र्याचं वक्तव्य कसं असलं पाहिजे आणि त्यांना ह्या संपूर्ण गोष्टीची जाणीव असताना सुद्धा 1.5 वर्षाच्या मुलावरती अशी टीका करण्यात आली की ज्याला राजकारणाचं देखील माहिती नाही, त्याला नीट बोलता देखील येत नाही, अशा व्यक्तीवरती त्यांनी मुलावर टीका केली, तर त्याचा निषेध म्हणून आम्ही, मला असं वाटतं की त्यांची मानसिक पातळी कुठेतरी ढासळलेली दिसली, त्यांना मानसिक स्वास्थ्य त्यांचं नीट व्हावं या उद्देशाने आम्ही आज आपलं ठाण्यातलं मनोरुग्णालय आहे तिथे आम्ही बेड रिझर्व केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी, कारण मला असं वाटतं की दिघे साहेबांची एक प्रथा होती, जेव्हा मुंबईचे पाहुणे आमच्याकडे यायचे तर आम्ही आनंदनगर चेक नाक्यावरती त्यांना रिसीव्ह करायला जायचो, कारण ठाण्यात आल्यावर कोणतीही अडचण त्यांना येऊ नये म्हणून, आणि सोडायला देखील जायचो. त्याच प्रथेप्रमाणे शिंदेसाहेब पण आजपर्यंत वावरत आलेले आहेत आणि तीच प्रथा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे, म्हणून आज परत त्यांना इथे आणण्यासाठी त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही त्यांचे बेड आधीच रिझर्व ठेवलेले आहेत. किती एकूण बेड रिझर्व ठेवले? मला असं वाटतं 2 बेड रिझर्व आम्ही ठेवलेले आहेत. भविष्यात जे शिंदेसाहेबांचं काम आहे, कारण ह्या 2 महिन्यात त्यांनी जे काम केलेलं आहे ते बघूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधकांची, आणि त्यामुळे ते अशा प्रकारचं वक्तव्य करतायत. कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारेला तिलांजली देऊन आज जे विरोधक आहेत की जे हिंदुत्वाच्या विरोधात होते आणि हिंदू देवदेवतांना शिव्या घालत होते, अशा व्यक्तीच्या बाजूला बसून त्यांची विचारधारा त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत मला असं वाटतं. तर म्हणून आम्ही आज इथे 2 बेड रिझर्व ठेवले, पण 2.5 वर्षाचा जो मुख्यमंत्र्यांचा जो कार्यकाल आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा, त्यांचं काम बघून पुढे भविष्यात पूर्ण वॉर्डच आम्हाला बुक करायला लागेल यांच्यासाठी, जेवढी मंडळी आहेत त्यांची, तर त्याच्यामुळे आम्ही आता फक्त 2 बेड रिझर्व ठेवलेत, पण त्यांना आता डीनला आम्ही सांगून जाऊ की अजूनही गरज लागली तर ते बेड रिझर्व ठेवा म्हणून. त्यांना सल्ला देणारे कोण मंडळी असतील? मला असं वाटत नाही, कारण राज्याचा कारभार 2.5 वर्ष त्यांनी बघितलेला आणि एकदम संयमी नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, पण आत्ता जी 2-4 महिन्यांची त्यांची वक्तव्य बघतोय तर आम्हाला कुठेतरी खंत वाटते की नेता म्हणून आम्ही त्यांना स्वीकारलं होतं आणि आत्ता अशा प्रकारचं वक्तव्य होताना थोडंसं वाईट वाटतंय, कारण दिघे साहेबांचं आचरण जे करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांनी अजूनही संयम ठेवलेला आहे, त्यांनी कुठेही स्वतःचा तोल ढासळू दिलेला नाही आहे त्यांच्या परिवारापर्यंत बोलण्यात. मला असं वाटतं की जसं आपला तो बाबे आणि दुसऱ्यांचा तो कार्टा, ही उक्ती त्यांनी आज त्या मंचावरती बोलून दाखवली, त्याच्यावरूनच त्यांची मानसिकता कळलेली आहे, पण शिंदेसाहेब अजून त्या पातळीवर आलेले नाही आहेत, त्यांनी खूप संयम ठेवलेला आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तो त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून दिलेला आहे.